ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर शहरास वरदान ठरलेले हिप्परगा तलाव हे सोलापूर वासियांसाठी अलीकडच्या काळात एक शाप म्हणून पाहावयास मिळत आहे। गेल्या अनेक वर्षापासून या तलावात पोहण्यात जाणाऱ्या तरुणांचा तलावाच्या आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्याने व तलावातील गाळ वेळच्या वेळी न काढल्याने मृत्यू होत असून अशा तरुणांचे कुटुंब हे निराधार होत चाललेले आहे। ही तरुण मुले गरीब कामगार व मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने शहरातील जलतरण केंद्रात त्यांना शुल्क भरणे अशक्य असल्याने हिप्परगा तलावात जलतरणासाठी येतात। अवघ्या 5 ते 6 दिवसांपूर्वीच शहरातील 2 तरुण जलतरणासाठी तेथे आले असता दुर्दैवाने त्यांचा बुडून अंत झाला। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना तलाव परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रिया पवार, मोनिका सरकार, विठ्ठल वनमारे, प्राध्यापक राहुल बोळकोटे, सूर्यकांत शिवशरण, दयानंद लिंगराज, निलेश होटकर, रामप्रसाद शागालोलू, शक्ती कटकथोंड आदी उपस्थित होते। आज आपले खरटमल साहेब त्यांचे सगळे जे कार्यकर्ते त्यांनी सगळ्यांनी मिळून आपण एक इथं उपविभागीय अधिकारी आहेत पाटबंधाऱ्याच्या इथं, तर त्यांच्याकडे एक निवेदन घेऊन आलोय की परवा सोलापुरात नवीन घटना अशी घडली की हिप्परगा तलावाचं जे बॅकवॉटर आहे त्याच्यामध्ये तरुण मुलं आता उन्हाळा वाढल्यामुळे पोहायला जातात। त्यांची परिस्थिती नसती की आपण सोलापुरात येऊन ते स्विमिंग टँकवर पैसे भरून त्यांना काही स्विमिंग करणं जमत नाही, मग तिथल्या तिथं ती पोरं सगळी स्विमिंग करायला म्हणून जातात आणि त्यावेळेला तिथं गाळ असल्यामुळं त्या गाळात अडकून 2 मित्रांचा तिथे म्हणजे 2 मित्र जवळचे मृत्यूमुखी पडले। तर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण ह्याच्यावर कुठंतरी बंदी आणायला पाहिजे किंवा त्याच्यावर थोडंसं म्हणजे सरकारच्याकडनं आपल्या आहे त्या पाटबंधारे लोकांकडनं आपण कुठंतरी तिथं सिक्युरिटी गार्ड वगैरे आणून त्याचं प्रमाण घटवलं पाहिजे। याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो, आम्ही साहेबांना विनंती केली की बाबा तुम्ही तिथं सिक्युरिटी गार्ड ठेवा मागच्या बाजूला की जेणेकरून मुलं तिथं स्विमिंगला जाणार नाहीत आणि त्यावर सगळ्या याच्यावर आपल्या म्हणजे खरटमल साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आपण एक निवेदन केले आणि आपल्याला त्यांनी कबुली केली आहे की 1-2-3 दिवसांमध्ये ते तिथं सिक्युरिटी गार्डची व्यवस्था करतील। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुधीरजी खरटमल साहेब यांच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहरातील आम्ही काही पदाधिकारी आज उपविभागीय अधिकारी सोलापूर पाटबंधारे उपविभाग सोलापूर येथील अधिकारी श्री बाबासाहेब यांच्याकडं आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत। विषय अतिशय नाजूक आहे कारण गेल्या आठवड्यामध्ये सोलापूर शहरातील 2 तरुण मुलं ही हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेली आणि दुर्दैवाने त्यात त्यांचा मृत्यू झाला। वास्तविक पाहता सोलापूर शहर हे एक सामान्य मध्यमवर्गीय लोकांचं शहर म्हणून आपण ओळखतो। अशा परिस्थितीत ह्या मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना किंवा मुलांना स्विमिंग टँकमध्ये पोहण्यासाठी मोठी जी फी द्यावी लागते ती त्यांच्याकडे उपलब्ध नसते, त्या कारणामुळं ही मुलं हिप्परगा तलावासारख्या ठिकाणी जाऊन पोहायला जातात आणि परिणामी गाळ जास्त असल्यामुळं किंवा पाण्याचा अंदाज न आल्यामुळं ही मुलं त्यात अडकून मृत्यूमुखी पडतात। तर त्यासाठी आदरणीय सुधीरजी खरटमल साहेबांनी आम्हाला सगळ्यांना पदाधिकाऱ्यांना आज इथं निवेदन देण्यासाठी पाठवलेलं आहे। आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही इथं भेटलो आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की आमची मागणी आहे की त्या तलावाचा तो पात्र किंवा तो परिसर खूप मोठा आहे आम्ही समजू शकतो,